वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणजे शिंदे गट यांच्या ताब्यात गेली आहे. वैजापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून 8 टेबलवर ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होती. 42 कर्मचारी मतमोजणी प्रक्रिया राबवत होते. आताच हाती आलेल्या निकालानुसार भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या पॅनलने 11 जागा जिंकल्या आहे. तर या ठिकाणी महाविकास आघाडीला 7 जागेवर समाधान मानावं लागलं. यामध्ये भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार कल्याण दांगोडे यांना 676 मते मिळाली आहे, तर कल्याण जगताप यांना 597 मते मिळाली आहे. काकासाहेब पाटील यांना 738 मते मिळाली आहे. रामहरी जाधव यांना 675, शिवकन्या पवार यांना 638, रजनीकांत नजन यांना 692, गणेश इंगळे यांना 689, प्रवीण पवार यांना 499, प्रशांत त्रिभुवन यांना 620, गोरख आहेर यांना 750, बद्रीनाथ गायकवाड यांना 164, तर महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार अविनाश गलांडे यांना 729, ज्ञानेश्वर जगताप यांना 594, संजय निकम यांना 658, अनिता वाणी यांना 852, प्रशांत सदाफळ यांना 714, शेख रियाज यांना 99, उल्हास ठोंबरे यांना 87 मते मिळाली आहे. शैलेंद्र खैरमुडे, MCN News, वैजापूर.